टोळेला प्रवाह आदिवासी टायगर मध्ये प्रवेश मिळणार नाही. या ठिकाणी टोळ जो आहे ते पूर्णपणे बंद राहील. हे तुम्हाला आज विचार 21 तारीख से मी मुंबईकर सारे मुंबई रहिवासियों के साथ में खूब बोलता. मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स. बिजली निजीकरण को लेकर अब मामला तूल पकड़ते जा रहा है. निजीकरण के विरोध में अब सभी पार्टियों के लोग विरोध करने में आगे आ रहे हैं. लोग लगातार बिजली निजीकरण का विरोध कर रहे हैं, जिसको लेकर ठाणे के रेस्ट हाउस में आज एक मीटिंग रखी गई थी. इस मीटिंग में दशरथ पाटिल, सुभाष भोईर, जितेंद्र अवार्ड, मिलिंद पाटिल, ऐसे तमाम लोग मौजूद थे. इस मीटिंग में सभी ने बिजली निजीकरण को लेकर अपनी नाराजगी जाहिर की. साथ ही कहा अगर 17 जनवरी को बिजली निजीकरण रद्द होने का जवाब नहीं आता है तो 19 जनवरी को जन आंदोलन होगा. इस आंदोलन में कलवा, सील, दीवा, मुमरा पूरी तरह से बंद किया जाएगा. असं आहे की सगळे पक्षीय एकत्र आले आहेत आणि सगळ्या पक्षीयांचा एकच निर्णय आहे की टोरेल कंपनी प्रायव्हेटायझेशनला आम्ही विरोध करणार. आणि टोरेंट कंपनीला सर्व पक्षीयांच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी विरोध केलेला आहे. एक कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. कृती समितीचा अध्यक्षपद दशरथ पाटलांकडे दिलेला आहे. माझं स्वतः पालकमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. इथली जनभावना आम्ही पालकमंत्र्यांना कळवलेली आहे आणि ती त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवावी अशी विनंती केलेली आहे. मुख्यमंत्री पालकमंत्र्यांची बैठक संध्याकाळी आयोजित करण्याचा मी त्यांना आग्रह धरला आहे. आम्ही सगळे जाऊन भेटणार आहोत. तरीही सांगतो कुठल्याही परिस्थितीत टोरेंटला कळवा मुंबा दिवाशी टायगर मध्ये प्रवेश मिळणार नाही. झाली त्या बैठकीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडजी, आमदार सुभाजी भोईरजी, गोपाळजी लांडगेजी, आमदार कतुरीजी साहेब उपस्थित होते. आज रोजी रात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण त्यांना निवेदन सादर करणार आहोत. स्वागतार्थ गोष्ट आहे पण गुरुवार पर्यंत लेखी स्वरूपात टोरेंट रद्द झालं नाही तर शनिवारी आपला मोर्चा असणार आहे. शनिवारी पूर्ण कळवा मुंब्रा बंदही असणार आहे. लक्षात ठेवा. कळवा मुंब्रा दिवा ज्या ज्या ठिकाणी टोरेंटो आहे पूर्णपणे बंद राहील. हे तुम्हाला आज सभी पार्टियों में निजीकरण को लेकर जो विरोध अब आंदोलन का रूप ले रहा है. आज सीएम देवेंद्र फडणवीस से भी निजीकरण रद्द करने, पालक मंत्री एकनाथ शिंदे से आज सभी पार्टियों के लोग मिलने वाले हैं. साथ ही मुंब्रा, कलवा, सील, दीवा को पूरी तरह से बंद करने पर भी चर्चा होगी. जैसे जैसे निजीकरण नजदीक आ रहा है वैसे वैसे अब आंदोलन चिंगारी की रूप में भड़क रही है. तो देश और दुनिया की तमाम खबरों को जानने के लिए देखते रहिए प्रहार टाइम्स.